शहर के धर्मपेट महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव बैंक की ओर से महिला दिन के उपलक्ष्य में 5 उद्योजिका महिलाओं का सत्कार किया गया। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग आयुक्त डॉक्टर माधवी खोड़े, नेक्टर अस्पताल की संचालिका डॉक्टर वर्षा सारडा और सोसाइटी की अध्यक्षा नीलिमा बावने उपस्थित थे। इन सभी पुरस्कृत महिलाओं ने अपने बल पर छोटा सा बिजनेस शुरू किया, मगर अब ये छोटा बिजनेस बड़ा हो गया है और सफलता की ओर बढ़ रहा है। सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। ती धरमपेठ महिला मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीला 25 वर्ष झालेले आहे आणि संस्थेत विविध उपक्रम चालत असताना महिलांना जे काही आम्ही लोन देतो आहे आणि महिला ह्या आज दिवसेंदिवस स्वयंरोजगाराकडे पोहोचत आहे, ज्या महिला स्वतः व्यवसायाकडे वाटचाल करत आहे आणि त्यांचा जो व्यवसाय खूप व्यवस्थित यशस्वी झालेला आहे, अशा 5 महिलांचा आम्ही आज सत्कार करतो आहे। कारण त्यांना दिलेला सत्कारामुळे बाकीच्या महिलांनासुद्धा प्रोत्साहन मिळेल ही आमच्या त्यामागची भूमिका आहे।